नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्ती घटकाविषयी प्रश्न मागणार आहे. ज्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या पूर्णपणे आपण डिस्कस करणार आहे. तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पहिला प्रश्न बघा, पश्चिम बंगालच्या लगातार तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत. तो ऑप्शन क्रमांक ए कोण बनल्या, ममता बॅनर्जी या लगातार तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री बनलेले आहेत. तर बघू शकता, पश्चिम बंगालचे जे काही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत यांनी 5 मे रोजी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तिथलचे राज्यपाल आहेत जगदीप धनखड यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांनी बघा बंगाली भाषेमध्ये शपथ घेतलेली आहे आणि बघा त्या बंगालच्या 21व्या, लक्षात ठेवा, 21व्या मुख्यमंत्री असून आणि ह्या पद भूषवणाऱ्या 8व्या व्यक्ती आहेत आलं लक्षात. आणि बघा संपूर्ण भारत देशामध्ये ममता बॅनर्जी या हे पद भूषवणाऱ्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री आहेत. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये एकट्याच ठिकाणी बघा ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. तर आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. यामध्ये विधानसभेचे एकूण बघा 294 सदस्य होते. त्यापैकी बघा TMC म्हणजे काय, ममता बॅनर्जी यांची पार्टी, तृणमूल काँग्रेस यांनी बघा 213 सीट जिंकलेले आहेत आणि त्यापैकी BJP ने बघा 77 जागा जिंकल्या आहेत. म्हणजे 77 सीटावरती BJP चा विजय आणि ऑदर बघा 2 जणांनी जिंकलेले आहेत. तर मित्रांनो, मागच्या 5 वर्षापासून बँकिंगमध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत SBI क्लर्कमध्ये, ते सगळ्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, लगेचच्या लगे डाउनलोड करा आणि आपले मार्क फिक्स करून घ्या. लगेचच्या लगे करा मित्रांनो, प्रोसेस सांगितली. बघू शकता रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, आपल्याला ईमेल ID टाकायचा. ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. इथे एंटर पासवर्ड आहे, त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 असा पासवर्ड तयार करायचा आहे. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून आपल्याला रजिस्टर करायचं आहे. लगेचच्या लगे करा मित्रांनो, कारण की बघा पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी मोफत आहे. लगेचच्या लगे तुम्ही डाउनलोड करा सगळे IMP प्रश्न. तर मित्रांनो, लगेचच्या लगे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा. लगेच करा मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. लगेच करा, लगेच जाऊन लगेच क्लिक करून लगेचच्या लगे तुम्ही रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन एकदम सोपं आहे, लगेचच्या लगे क्लिक करा मित्रांनो. आपलीच वेबसाईट आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ईमेल आय डीचा पासवर्ड नाही टाकायचा. तर आपल्याला 1, 2, 3, 4 असा पासवर्ड तयार करायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करून लगेचच्या लगे तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता. दुसरा प्रश्न आहे बघा, 2021 तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री कोण बनणार आहेत. 2021 तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी MK स्टालिन. लक्षात ठेवा, MK स्टालिन हे 2021 तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनणार आहेत. तमिळनाडूमध्ये टोटल 234 जागा आहेत. किती? 234 विधानसभाची सीट आहेत. त्यापैकी बघा DMK म्हणजे काय, द्रविंदा मुनेत्र कलघम, यांनी एकूण 157 जागा जिंकल्या आहेत आणि बघा AIADMKने 75 जागा जिंकले. यापैकी 2 जे आहेत ते इतर पक्षाने जिंकले, लक्षात ठेवा इतर पक्षाने. पुढचा प्रश्न आहे बघा, संजय पांडे, बघा हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला म्हणून समजून टाका. महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक बनले आहेत. कोण? संजय पांडे. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. तर बघा जे काही संजय पांडे आहेत हे महाराष्ट्राचे 45वे पोलीस महासंचालक बनले आहेत. 42वे कोण होते, ते 43वे कोण होते, हेमंत नागराळे होते. लक्षात ठेवा हेमंत नागराळे. पुन्हा बघा 44वे कोण बनले होते, 44वे बघा यांच्या अगोदर होते रजनीश शेठ आणि रजनीश शेठ नंतर बघा संजय पांडे पोलीस महासंचालक बनले आहेत आपल्या महाराष्ट्राचे. त्याचबरोबर बघा आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण बनले आहेत. तर लक्षात ठेवायचं आपल्याला दिलीप वळसे पाटील हे आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री. हा सुद्धा एक आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, दिलीप वळसे पाटील. आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत, सीताराम कुंटे आहेत. लक्षात ठेवा सीताराम कुंटे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत, मुख्य सचिव बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या प्रभारी अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे. तर बघा जे काही आपले भारताचे राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपतींनी प्रफुल्ल पटेल, लक्षात ठेवायचे प्रफुल्ल पटेल यांना भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केलेली. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अन्वये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग याची स्थापना झालेली. मानवाच्या अधिकाराच्या उल्लंघनाची दखल घेऊन आयोगाने कारवाई करू शकतात. प्रदीप जोशी हे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. बघा प्रदीप जोशी कोण आहेत, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर पिनाकीचंद्र घोष कोण आहेत, तर पिनाकीचंद्र घोष हे आपल्या भारत देशाचे पहिले लोकपाल आहेत. लक्षात ठेवायचं आहे पहिले लोकपाल आहेत. आणि जे काही दिनेश कुमार खारा आहेत, हे दिनेश कुमार खारा हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कोण आहेत, अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष. पुढचा प्रश्न काय बघा, रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झालेली. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झालेली. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 TRavishankar. लक्षात ठेवा TRavishankar यांच्या
जे काही रिझर्व्ह बँके त्यापदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये एक गव्हर्नर आणि चार उपगव्हर्नर असतात. एक गव्हर्नर असतो मेन, त्यापैकी चार उपगव्हर्नर असतात. आलं लक्षात? शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे 25वे गव्हर्नर आहेत. मुख्य गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. आणि सध्या बघा चार उपगव्हर्नर कोण आहेत बघून घ्या. पहिले बघा मायकल पात्रा, लक्षात ठेवा मायकल पात्रा, महेश कुमार जैन, त्याच्यानंतर एम राजेश्वर राव, टी रविशंकर, हे बघा चार उपगव्हर्नर आहेत. आपल्याला इथं बघा रिझर्व्ह बँक आलेली. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 झाली होती रॉयल कमिशनच्या शिफारशीनुसार. याचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी स्थित आहे. आणि तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सोमा मंडल. सोमा मंडल कोण आहेत? तर बघा हे सोमा मंडल जे काही सेल आहे त्या सेलचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर बघा अशुंकलाकांत. अशुंकलाकांत हे विश्व बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत. त्याच्याबरोबर बघा गीता गोपीनाथ. गीता गोपीनाथ ह्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्राच्या पदी आहेत. आलं लक्षात? आणि टी रविशंकर हे रिझर्व्ह बँकेचे कोण म्हणले? डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, भारताचे निवडणूक आयुक्त कोण बनलेले आहेत? तर बघा नवीन निवडणूक आयुक्त बनलेत आपले सुशील चंद्र हे भारताचे निवडणूक आयुक्त बनलेले आहेत. त्यानंतरचे बघा उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर उत्तराखंड राज्याचे जे काही नवीन मुख्यमंत्री त्यांचं नाव काय बघा? तीरथ सिंग रावत. लक्षात ठेवायचं आहे तीरथ सिंग रावत हे उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. नवीन अध्यक्ष आणि CEO कोण बनलेले आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी सुनीत शर्मा. कोण बनलेले आहेत? सुनीत शर्मा. या ठिकाणी बघा आपला भारतीय रेल्वे विषय चालू आहे. भारतीय रेल्वेची स्थापना झाली होती 16 एप्रिल 1853ला. मुख्यालय बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. रेल्वे मंत्री कोण आहेत? आपले तर बघा पियुष गोयल आहेत. लक्षात ठेवा पियुष गोयल. आणि बघा जे काही आपले RPFS, लक्षात ठेवा RPFSचे महानिदेशक कोण आहेत? अरुण कुमार आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISFचे नवे महानिदेशक कोण आहेत? तर बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISFचे नवीन महानिदेशक आहेत सुबोध कुमार जयस्वाल. लक्षात ठेवा सुबोध कुमार जयस्वाल. आणि सुबोध कुमार जयस्वाल आपल्याला नाव आठवत असेल हे महाराष्ट्राचे या आधीचे कोण होते? पोलीस महासंचालक होते. आता ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे महासंचालक बनलेले आहेत. आलं लक्षात? त्याचबरोबर बघा आता आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत? तर हेमंत नगराळे. लक्षात ठेवा हेमंत नगराळे. आणि नुकतेच बघा आपल्या राज्याचे जे काही मुख्य सचिव आहेत तेसुद्धा चेंज झालेले आहेत. त्यांचं नाव आहे सीताराम कुंटे. नाव लक्षात ठेवा, नाव आपलं सीताराम कुंटे. तर या ठिकाणी बघा CISF आलेलं आहे. CISF म्हणजे काय? सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. याची स्थापना झालेली आहे 10 मार्च 1969. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत? राजेश रंजन अध्यक्ष आहेत. आणि याचे महासंचालक बनलेले आहेत सुबोध कुमार जयस्वाल. आणि याचा मोटो म्हणजे काय? याचं घोषवाक्य आहे संरक्षण आणि सुरक्षा. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कारण की बघा लाईक केलं तर माझी मेहनत 100% काम करते. तिसरा प्रश्न आहे बघा BCCIने कोणाला आपले राष्ट्रीय निवड समितीचे नवीन अध्यक्ष नियुक्त केले? तर कोणाला केलेलं आहे? ऑप्शन क्रमांक एक चेतन शर्मा यांना BCCIने आपल्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे. आणि बघा BCCIचं काम काय आहे? भारतामध्ये जे काही क्रिकेट मॅच आहे त्याला रेग्युलेट करणे. BCCIला मराठीमधून काय म्हणतात? भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड. याची स्थापना बघा 1928 झालेली BCCIची स्थापना. मुख्यालय बघा दिल्लीमध्ये नाही तर आपल्या मुंबईमध्ये मुख्यालय BCCIचं. अध्यक्ष आहेत बघा याचे सौरभ गांगुली. कोण आहेत? सौरभ गांगुली अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? महिम वर्मा. आणि याचे सचिव कोण आहेत? जय शहा. लक्षात ठेवा जय शहा याचे सचिव आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 4 नंबरचा प्रश्न आहे भारतीय सॉफ्टबॉल महासंघांची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली? भारतीय सॉफ्टबॉल महासंघांची पहिली महिला अध्यक्ष कोण बनलेली आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे नितल नारंग. कोण बनली? नितल नारंग ही भारतीय सॉफ्टबॉल महासंघांची पहिली महिला अध्यक्ष बनली आहे. 5वा प्रश्न काय बघा जनता दल युनायटेडचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? जनता दल युनायटेडचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर RCPCA. कोण बनले? RCPCA हे जनता दल युनायटेडचे नवीन अध्यक्ष नियुक्त झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष कोणाला नियुक्त केलेलं आहे? हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष,
तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, ज्ञानेंद्र निगोबॉम हे हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष नियुक्त झालेले आहेत. लक्षात ठेवा, ज्ञानेंद्र निगोबॉम. NCC चे नवीन महानिदेशक कोण आहेत? NCC चे नवीन महानिदेशक कोण बनलेले आहेत? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक ए तरुण कुमार. NCC चे नवीन महानिदेशक बनलेले तरुण कुमार. कोण बनले? तरुण कुमार. उडिसा राज्याचे मुख्य सचिव कोण नियुक्त झाले होते? तर बघा, उडिसाचे नवीन मुख्य सचिव आहेत सुरेश चंद्र महापात्रा. कोण आहेत? सुरेश चंद्र महापात्रा. सीताराम कुंटे बघा आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत? मुख्य सचिव आहेत सीताराम कुंटे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेले आहेत. अखिल भारतीय बुद्धिबळचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर अखिल भारतीय शतरंज म्हणजे काय? बुद्धिबळाचे नवीन अध्यक्ष बनलेले संजय कपूर. ऑप्शन क्रमांक बी संजय कपूर आहे बघा अखिल भारतीय बुद्धिबळचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. 10 नंबरचा प्रश्न काय बघा, भारतीय स्टेट बँक म्हणजे काय? SBI चे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? भारतीय स्टेट बँक SBI चे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर आपल्याला माहीत आहे ऑप्शन क्रमांक आहे दिनेश कुमार खराये. SBI म्हणजे काय? भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे काय बनलेले आहेत? नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. खालीलपैकी कोणाला लोकसभेचे नवीन महासचिव नियुक्त केलेलं आहे? तर खालीलपैकी कोणाला केलेलं आहे? ऑप्शन क्रमांक ए उत्पल कुमार सिंह यांना लोकसभेचे नवीन महासचिव नियुक्त केलेले आहे. कोणाला? उत्पल कुमार सिंह यांना. खालीलपैकी कोणाला सीमा सडक संघटनचे म्हणजेच काय BRO चे नवीन महानिदेशक नियुक्त केलेलं आहे? तर BRO चे कोण बनलेले आहेत महानिदेशक? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे राजीव चौधरी. कोण बनले? राजीव चौधरी हे BRO चे काय बनले आहेत? नवीन महानिदेशक बनलेले आहेत. 13 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, पी रवी कुमार यांना कोणत्या राज्यामध्ये मुख्य सचिव केलेलं आहे? लगेच वहीमध्ये चौकन करून लिहून घ्या कोणत्या राज्यामध्ये यांना काय केलेलं आहे मुख्य सचिव नियुक्त केलेलं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक. कोणत्या? कर्नाटक राज्यामध्ये यांना काय केलेलं आहे? मुख्य सचिव म्हणून नियुक्त केलेलं आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे काय? ICC चे नवीन अध्यक्ष कोण आहेत? पटकन लिहून घ्या कॉपऱ्यामध्ये, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पेपरमध्ये छापण्याची डायरेक्ट शक्यता आहे. तर बघा ग्रेग बार्कले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे काय? ICC चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत ग्रेग बार्कले. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा झटपट, भारतीय युवा काँग्रेसचे नवीन अध्यक्ष कोण नियुक्त झाले? भारतीय युवा काँग्रेसचे नवीन अध्यक्ष कोण नियुक्त झालेले आहेत? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए BV श्रीनिवास. कोण बनलेले आहेत? BV श्रीनिवास हे भारतीय युवा काँग्रेसचे नवीन अध्यक्ष नियुक्त झालेले आहेत. 16 नंबरचा प्रश्न काय आहे, हॉलीबॉल कसा? हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आहेत बघा अच्युत सामंत. कोण बनलेले आहेत? अच्युत सामंत. 17 नंबरचा प्रश्न काय बघा, अलायन्स एअरची पहिली महिला मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनलेली? तर बघा जे काय अलायन्स एअर कंपनी त्यामध्ये पहिली महिला मुख्य कार्यकारी अधिकारी, लवकर लिहून घ्या कोण बनलेली बघा. ऑप्शन क्रमांक आहे हरप्रीत सिंह. कोण बनली? हरप्रीत सिंह ही अलायन्स एअरची पहिली महिला मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेली आहे. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, ढळढळी दिसतोय आपल्याला, मुंबई पोर्ट ट्रस्टचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? मुंबई पोर्ट ट्रस्टचे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे राजीव जलोटा. बघा मुंबई पोर्ट ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत राजीव जलोटा. चला पुढचा प्रश्न आहे, ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले? ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक सी ॲडिले सुबीरवाला. कोण आहेत? ॲडिले सुबीरवाला. पटकन लिहून घ्या, चौकन करून घ्या, स्टार करून घ्या. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? परीक्षेमध्ये छापण्याची शक्यता आहे, IMP एकदम टिक मार्क करून घ्या. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त कोण बनलेले आहेत? तर आपल्याला माहितीच असेल यशवर्धन सिन्हा हे भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त नियुक्त झालेले आहेत. कोण? यशवर्धन सिन्हा. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, 21 नंबरचा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण बनलेले आहेत? व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन याला टिक मार्क करा, स्टार करा. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक बी BPIN रावत. कोणते रावत? BPIN रावत. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजे काय? BCCIचे लोकपाल कोणाला नियुक्त केलेलं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. चला DK जैन. बघा भारतीय क्रिकेट BCCIचे काय बनले आहेत? लोकपाल बनले आहेत. कोण? DK जैन. चला पुढचा प्रश्न बघूयात पटकन आपण, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत? काय? भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अध्यक्ष कोण आहेत? तर याचे अध्यक्ष आहेत अरविंद सिंह. पुढचा प्रश्न बघूयात पटकन. चला
भारतीय जनता पार्टी म्हणजे काय, बीजेपीचे अध्यक्ष कोण आहेत, भारतीय जनता पार्टी बीजेपीचे अध्यक्ष कोण आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. भारतीय जनता पार्टी बीजेपीचे अध्यक्ष कोण आहेत, राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक बी JP Nadda. जेव्हा पी नड्डा नाही, JP Nadda हे बघा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे रेल्वे सुरक्षा. तर मित्रांनो बघा आता सध्या भरती वगैरे भरती होणारच आहे मित्रांनो. जेव्हा आपण भरती होईल बघा आता सगळे थंड आहे. थंड म्हणजे कसं, ज्यावेळेस आपण भरती म्हणजे फॉर्म वगैरे भरायला चालू होईल तो अभ्यासाला लागतो, परंतु तेव्हा काय आपला अभ्यास कवर होत नाही. ज्याला नोकरी पाहिजे असेल त्याने आत्तापासून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो लगेचच्या लगेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आणि आपल्याला फॉलो करायचं आहे. तर आपल्याला जर कोड मागितला, फक्त आपला कोड एकदम सोपा आहे, फक्त बघू शकता SMB10 फक्त चारच अक्षरं टाकायची आहेत आपल्याला. SMB10 हा कोड यूज करायचा आणि फ्रीमध्ये क्लासेस बघायचे आहेत. लगेचच्या लगेच करा मित्रांनो, तुम्हाला 100% यामधून फायदा होईल. रेल्वे सुरक्षा बल सेवाचे नवीन महासंचालक कोण आहेत, चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. तर बघा रेल्वे सुरक्षा बल सेवाचे महासंचालक आहेत अरुण कुमार, त्यालाच आपण काय म्हणतो RPFFचे महासंचालक आहेत अरुण कुमार. पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था नाडा, चड्डीचा नाडा नाही ती एक नाडा संस्था आहे, त्याचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत, चला पटकन आपल्याला चॉईस करायचं आहे. नाडाचे अध्यक्ष आहेत बघा नवीन अग्रवाल. कोणते अग्रवाल, नवीन अग्रवाल, नाडावरून ना नवीन अग्रवाल. चला पुढचा प्रश्न आहे बघा, पटकन बघायचं आपल्याला. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे काय, RBI. RBIचे गव्हर्नर कोण आहेत, RBIचे गव्हर्नर कोण आहेत आपल्याला माहीत पाहिजे सगळ्यांना. तर सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत बघा, ऑप्शन क्रमांक आहे शक्तिकांत दास. 30 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतीय अंतरिक्ष अनुसंशोधन संघटन इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत, तर इस्रोचे अध्यक्ष आहेत बघा K7. ऑप्शन क्रमांक सी K7 हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. चला पुढचा प्रश्न आहे DRDOचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत, चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. सर्वांनी बरोबर चॉईस केलं, ऑप्शन क्रमांक आहे G. Satish Reddy. DRDOचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत, तर G. Satish Reddy आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण, UPSCचे नवीन अध्यक्ष कोण नियुक्त झालेले आहेत, कोण UPSC, कोणती UPSC, तर राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक आहे प्रदीप कुमार जोशी. कोण आहेत, त्यालाच आपण म्हणतो संघ लोकसेवा आयोग. संघ लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत प्रदीप कुमार जोशी. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव कोण आहेत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे खाजगी सचिव आहेत. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए P. Praveen Siddharth. इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे MD आणि CEO कोण आहेत, तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे MD आणि CEO आहेत J. Venkatramou. 35 नंबरचा प्रश्न आहे भारतीय ॲथलेटिक्स टीमचे नवीन मुख्य कोच कोण नियुक्त झालेले, भारतीय ॲथलेटिक्स टीमचे नवीन मुख्य कोच आहेत राधाकृष्ण नायर. ऑप्शन क्रमांक बी राधाकृष्ण नायर. पुढचा प्रश्न आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यालाच आपण काय म्हणतो फिक्कीचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत, तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी उदयशंकर. कोण बनले, उदयशंकर. चला 37 नंबरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उमर क्रेमलेव. लक्षात ठेवा उमर क्रेमलेव हे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेले. 38 नंबरचा प्रश्न आहे बघा लोकसभेचे नवीन सचिव म्हणून कोणाची निवड झाली, तर लोकसभेचे नवीन सचिव कोण आहेत, ऑप्शन क्रमांक बी उत्पल कुमार सिंह. लक्षात ठेवा उत्पल कुमार सिंह. पुढचा प्रश्न बघूयात आपण पीपल्स अलायन्सचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत, काय प्रश्न आहे पीपल्स अलायन्सचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत, राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे फारूक अब्दुल्ला. पीपल्स अलायन्सचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत फारूक अब्दुल्ला. 40 नंबरचा प्रश्न काय बघा जयजित सिंह यांना कोणत्या राज्यामध्ये ATS प्रमुख म्हणून नियुक्त केलेले आहे, जयजित सिंह यांना कोणत्या राज्यामध्ये ATS प्रमुख म्हणून नियुक्त केलं, व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे, चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. आपल्याच राज्यामधले तर ऑप्शन क्रमांक आहे महाराष्ट्र. ATS म्हणजे काय, अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि त्याच्या प्रमुखपदी कोण नियुक्त झाले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जयजित सिंह. 41 नंबरचा प्रश्न आहे बघा केंद्रीय गृह सचिव सध्या कोण आहेत, केंद्रीय गृह सचिव सध्या कोण आहेत, बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे अजय भल्ला हे केंद्रीय गृह सचिव आहेत. कोण, केंद्रीय गृह सचिव. देशाचे सर्वात विश्वसनीय ब्रँड म्हणजे अभिनेता कोण बनले होते, तर अमिताभ बच्चन बघा देशाचे विश्वसनीय ब्रँड म्हणून आणि एकदम भारी अभिनेता म्हणून त्यांची निवड झालेली आहे. 43 नंबरचा प्रश्न बघा चरणजीत सिंह यांना कोणत्या बँकेत मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले, चरणजीत सिंह यांना
कोणत्या बँकेमध्ये मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्त केलं? ऑप्शन क्रमांक एक SBI बँकेमध्ये त्यांना काय केलं आहे, मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्त केलेलं आहे. 45 नंबरचा प्रश्न आहे, नागरिक उड्डयन सुरक्षा ब्युरो BCSची पहिली महिला महानिदेशक कोण नियुक्त झालेली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उषा पाडे. कोण नियुक्त झाली? उषा पाडे ही नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो BCSची पहिली महिला महानिदेशक म्हणून नियुक्त झालेली आहे. PTI म्हणजे काय? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण नियुक्त झालेलं आहे? तर कोण बनलेलं आहे? ऑप्शन क्रमांक ए अविक सरकार बघा PTIचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत. भारताची पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर कोण आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लगेच छापून घ्या आपल्या वहीमध्ये. भारताची पहिली महिला ॲम्ब्युलन्स कोण आहे, स्टार करून घ्या. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए यम वीरलक्ष्मी. भारताची पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे यम वीरलक्ष्मी. 49 नंबरचा प्रश्न काय आहे, अखिल भारतीय टेनिस संघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? अखिल भारतीय टेनिस संघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झालेले आहेत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए अनिल जैन. कोण नियुक्त झाले? अनिल जैन बघा अखिल भारतीय टेनिस संघाचे नवीन अध्यक्ष नियुक्त झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर आपल्याला माहितीचे कोण आहेत, ऑप्शन क्रमांक बी परेश रावल. म्हणजे कोण? बाबू भैया. हे बघा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे नवीन अध्यक्ष नियुक्त झालेले आहेत. चला 51 नंबरचा प्रश्न आहे बघा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? पोस्टमन भरतीला प्रश्न आला होता त्यामुळे लगेच लिहून घ्या, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर आपल्याला माहीत पाहिजे डॉक्टर राजीव कुमार. ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर राजीव कुमार हे नीती आयोगाचे कोण आहेत? उपाध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत? राज्यसभेचे उपसभापती सध्या कोण आहेत? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए हरिवंश राय बच्चन. अमिताभ बच्चन नाही, हरिवंश राय बच्चन हे बघा राज्यसभेचे उपसभापती आहेत. 53 नंबरचा प्रश्न काय, पंजाब आणि सिंध बँकेचे MD आणि CEO कोण आहेत? पंजाब आणि सिंध बँकेचे MD आणि CEO कोण आहेत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक S कृष्णन. एस कृष्णन बघा पंजाब आणि सिंध बँकेचे नवीन MD आणि CEO बनलेले आहेत. 54 नंबरचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, लगेच लगेच लिहून घ्या कारण की पेपरमध्ये टपकण्याची दाट शक्यता आहे. राफेल विमान उडवणारी पहिली महिला पायलट कोण बनली? राफेल विमान उडवणारी पहिली महिला पायलट कोण बनलेली आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे शिवांगी सिंह. कोण बनली? शिवांगी सिंह ही राफेल विमान उडवणारी पहिली महिला पायलट बनलेली आहे. 55 नंबरचा प्रश्न आहे, राफेल विमान उडवणारे पहिले पायलट कोण आहेत? या ठिकाणी महिला विचारली होती, आता पुरुष. पुरुष म्हणजे कोण? माणसांमध्ये पहिले विमान उडवणारे पहिले पायलट कोण आहेत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी हिलाल अहमद. कोणी उडवलेलं आहे? हिलाल अहमद यांनी राफेल विमान उडवलेलं आहे. खादी आणि ग्राम उद्योग आयोगाचे सल्लागार कोण आहेत? खादी आणि ग्राम उद्योग आयोगाचे सल्लागार कोण आहेत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए सुनील शेट्टीने सुनील सेठी. ऑप्शन क्रमांक सी सुनील सेठी आहेत, लक्षात ठेवा सुनील सेठी. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण, मेघालयचे राज्यपाल सध्या कोण नियुक्त केलेले आहेत? मेघालयचे राज्यपाल कोण नियुक्त केलेलं आहे? तर आपल्याला माहीत पाहिजे सत्यपाल मलिक हे मेघालयचे राज्यपाल आहेत. 58 नंबरचा प्रश्न काय आपला, देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण आहेत? तर हा सुद्धा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, लगेच लगेच छापून घ्या आपल्या पोळीमध्ये. देशाचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक ए गिरीशचंद्र मुर्मू. आणि गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीर राज्याचे. पुढचा प्रश्न, HDFC बँकेमध्ये MD आणि CEO कोण आहेत? HDFC बँकेत MD आणि CEO कोण आहेत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे शशीधर जगदीशन. HDFC बँकेमध्ये कोण आहेत? MD आणि CEO शशीधर जगदीशन बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा 61 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लगेच छापून घ्या. भारताचे पहिले लोकपाल आहेत बघा ऑप्शन क्रमांक आहे पिनाकी चंद्र घोष. कोण आहेत? पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल आहेत. भारतीय नौसेनेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? भारतीय नौसेना अध्यक्ष सध्या कोण आहेत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे ॲडमिरल करमबीर सिंह हे भारतीय नौसेनेचे सध्या अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय थलसेनाचे अध्यक्ष कोण आहेत? लगेच लिहून घ्या, भारतीय थलसेनाचे अध्यक्ष जनरल मनोज मुकुंद नरवणे. पोस्टमन भरतीला प्रश्न आला होता, डायरेक्टली छापला होता. चला पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्सचे अध्यक्ष कोण आहेत? चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला, केंद्रीय रिझर्व फोर्स म्हणजे काय? CRPFचे अध्यक्ष. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी आनंद प्रकाश महेश्वरी. कोण आहेत? आनंद प्रकाश महेश्वरी.
पुढा प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक डी नंदकिशोर सिंह. कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत नंदकिशोर सिंह. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचे सध्या वित्त सचिव कोण आहेत? भारताचे सध्या वित्त सचिव कोण आहेत? चला पटकन चॉईस करायचं आपल्याला. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी अजय भूषण पांडे. कोण आहेत? भारताचे वित्त सचिव आहेत अजय भूषण पांडे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. 68 नंबरचा प्रश्न काय बघा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचे अध्यक्ष कोण आहेत? चला पटकन चॉईस करायचं आपल्याला, 3 सेकंद मिळतील. त्यालाच आपण काय म्हणतो, NSE. तर याचे अध्यक्ष आहेत बघा गिरीशचंद्र चतुर्वेदी. ऑप्शन क्रमांक डी गिरीशचंद्र चतुर्वेदी. 69 नंबरचा आहे बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी. लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे बघा, नीती आयोगाचे CEO कोण आहेत? नीती आयोगाचे CEO कोण आहेत? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी अमिताभ कांते. नीती आयोगाचे कोण आहेत? CEO आहेत. नीती आयोगाचे कोण? CEO. राज्यसभा आचार समितीचे अध्यक्ष कोण आहेत? राज्यसभा आचार समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी शिवप्रताप शुक्लाई. राज्यसभा आचार समितीचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, वर्तमानमध्ये भारताचे कॅबिनेट सचिव सध्या कोण आहेत? वर्तमानमध्ये भारताचे कॅबिनेट सचिव सध्या कोण आहेत? चला पटकन चॉईस करायचं आपल्याला, 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी राजीव गौबा हे वर्तमानमध्ये भारताचे कॅबिनेट सचिव आहेत. 82 नंबरचा प्रश्न काय, भारताचे पूर्व सचिव कोण आहेत? भारताचे पूर्व सचिव कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अजय भल्ला हे भारताचे पूर्व सचिव आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? काय प्रश्न आहे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे वर्तमानमध्ये अध्यक्ष कोण आहेत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी प्रफुल्ल पटेल. कोण आहेत? प्रफुल्ल पटेल हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे वर्तमानमध्ये अध्यक्ष आहेत. कोणत्या राज्यामध्ये 21 वर्षीय रेश्मा मरियम राय ही भारताची तरुण पंचायत अध्यक्ष बनली? तर कोणत्या राज्यामध्ये बनली? ऑप्शन क्रमांक ए केरळ राज्यामध्ये बनलेली. 85 नंबरचा प्रश्न आहे आपला, एअर इंडियाचे वर्तमानमध्ये अध्यक्ष कोण आहेत? तर अश्विनी लोहानी बघा एअर इंडियाचे वर्तमानमध्ये अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजे काय? NSGचे महानिदेशक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी अनुप कुमार सिंह. कोण आहेत? NSGचे महानिदेशक कोण आहेत? अनुप कुमार सिंह. पुढचा प्रश्न आहे, भारताचे विदेश मंत्री सध्या कोण आहेत? भारताचे विदेश मंत्री सध्या कोण आहेत? तर विदेश मंत्री आहेत ऑप्शन क्रमांक डी SJ. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे वर्तमान अध्यक्ष सध्या कोण आहे? भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? तर राईट आन्सर आहे बघा प्रतिस्पर्धा आयोगाचे वर्तमान अध्यक्ष आहेत ऑप्शन क्रमांक डी अशोक गुप्ता. कोण आहेत? अशोक गुप्ता. पुढचा प्रश्न आहे बघा, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन निदेशक कोण आहेत? काय प्रश्न आहे, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन निदेशक कोण आहेत? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी अतनु कुमार दास. कोण आहेत? अतनु कुमार दास. आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. भारतीय थलसेनाचे अध्यक्ष कोण, याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आपलं दुसरं एक चॅनल आहे चालू घडामोडीचं, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही अजून व्हिडिओ बघू शकता दररोज चालू घडामोडीची. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक न संकेल तर प्रत्येकाने एक एक लाईक करून जा, सर्वांना फायदा होईल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा.